कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतेत आणि त्यो जाणून बुजून आता मला याच्यात गुती नाही. आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, त्यो मला याच्यात आत टाकणार. आत कोणते कैदी आहेत त्यांच्या हातानं मला आतसुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती मारायची. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देणार मराठा समाजाला, एवढं सांगतो. अरे कोर्ट उठलं की धडक म्हणते अटक कर, अटक वॉरंट काढ. काय यायला काय लोक हुकुमशी आहे काय? आम्ही सन्मान करतो म्हणजे काय हुकुमशी आहे लावली काय? मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणे की यांना मी या साईडत गुतू शकत नाही, यांना बाकीच्या लफड्यात मी गुतत नाही. यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना याच्यात याला जेलमध्ये टाक. आता आज सांगतो तुम्हाला, मला जे रात्री कळालं ते तिन्ही समाजाला सांगतो ते खरं आहे की देवेंद्र फडणवीसांना रात्रीला डाव विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, त्याच्या अंतर्गत सगळं येतं. तो काही न्यायाधीशांनासुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो, न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी मला आयक्यू माहिती. आयक्यू बरं का, मी खरं बी म्हणत नाही की हाय देव, कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो असं मी ऐकून येईन. अख्खा पुणे म्हणतं की ते कोर्ट कसं आहे बघा. आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा बी मी आरोप करणारा नाही, मी न्यायदेवत्याला मानणार आहे, कानाला धरून सांगतो. न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते, पण काही जण असे आहेत की ते नातं निविधी आहेत. ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे आहे म्हणून त्याचं ऐकतेत. दुसरं गृह विभाग म्हणजे पोलीस खातं त्याच्याकडे, कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतेत आणि त्यो जाणून बुजून आता मला याच्यात गुती नाही. आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, त्यो मला याच्यात आत टाकणार. आत कोणते कैदी आहेत त्यांच्या हातानं मला आतसुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती मारायची. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देणार मराठा समाजाला, एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचलल्याल्या आहेत. मी भेत नाही, मी उद्या जेलला जाणार आणि जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हा घेणं, तोही हा गार करीन तर फक्त मनोज जरा घे. ओ बादर, देवेंद्र फडणवीस तो मला आणखी ओळखेलच नाही, तोही हा फक्त मीच निजू शकतो. तुम्ही तर गंभीर बोललेला आहे की मला जेलमध्ये टाकून मारून जा. हो 100% त्याला कुठंच गठत नाही, जेलमध्ये टाकणार. कारण ह्या मॅटरमध्ये तो मला विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट राज्यातले सगळे देवेंद्र फडणवीस हातात आहेत. मी मराठा समाजाला खाजगी समजून सांगतो, ग्रह खातं म्हणजे मंत्रालय, ग्रह खातं म्हणजे सगळे राज्यातले पोलीस हे देवेंद्र फडणवीस हातात आहेत. दोन्ही खाते त्यांनी त्याच्याजवळ ठेवलेले, सांस्कृतिक विभाग बी त्याच्याकडेच आहे, ते खाते त्याच्याकडे. आणि त्यांनी याच्यात मला अटक करायला लावणार म्हणजे ज्याच्यात मला संबंध नाही, माझे चेक नाही त्या मॅटरमध्ये. आम्ही खाजगी पैसे दिलेत मी आणि आमच्या त्या दुसऱ्या महाराजांनी, तरी तिसऱ्यांनी सांगितलेले मी त्याचे पैसे देतो, चेक बी देतो. त्यांनी न दिले, पण देवेंद्र फडणवीसनी ही 15-16 वर्षात म्हणजे डाऊट काय येतो आहे, 15-16 वर्ष झाले त्याला. आत्ता बुतकम नाही मग केस आम्हाला एखादं वॉरंट आलं, आताच कसं काय यायला लागली इतके तातडीनं, आणि अटक वॉरंटच कसं काय लागली. कोर्टानं काय सांगायला पाहिजे, काय सांगायला पाहिजे? तुम्ही तारखेला हजर राहा, आपण सोक्षमोक्षी करू, कोणाचा दोष आहे सांगू, किंवा ज्याचे पैसे राहील त्याचा काही दोष आहे का ते बघू. हां, ज्यांनी चेक दिले त्याचा काही दोष आहे का, चेक न देणाऱ्याचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू. नसता तुम्ही सगळे हजर राहा आणि हे पैसे भरून टाका असं सांगू शकता का नाही? नसता मग आम्ही तुम्हाला अटक करू किंवा काय म्हणते ते जेलला टाकू. ही रीतसर प्रक्रिया आहे न्यायालयाची. तुम्ही सगळेजण या, उभा राहा, त्या माणसाला बोलितो नाटकावाल्याला, आणि तुमचे किती राहिले, हां या मली करणार, तुमचे किती म्हणणं आहे, हां मग आता हे कसे देता तुम्ही सांगा, का तुम्हाला टप्पे पाडून द्यायची. अरे कोर्ट उठलं की धडक म्हणते अटक कर, अटक वॉरंट काढ. काय यायला काय लोक हुकुमशी आहे काय? आम्ही सन्मान करतो म्हणजे काय हुकुमशी लावली काय? जनतेला काही किंमत आहे का नाही राज्यात? तुमच्या हातात पद आलं म्हणजे तुम्हाला किंमत आली का? गोरगरीबाला मारून टाकता काय? न्यायपालिका चालीचा काय करता रे?